औंध तालुक्यातील भीमा पाटस कारखान्यावर सुरू असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची मुख्यमंत्र्यांनी त्वरित दखल घेऊन त्यांचे पैसे देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी बारामती लोकसभा विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भीमा पाटस येथे उपोषणकर्त्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर केली आहे. गेल्या 17 दिवसांपासून हे निवृत्त कर्मचारी चक्री उपोषणाला बसले असून खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी त्या उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळेंशी अधिक बातचीत केली आमचे रिपोर्टर अब्बास शेख यांनी. पाहूया. गेल्या 17 दिवसापासून भीमा सहकारी साखर कारखाना पाटस येथे निवृत्त कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाला आज बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, कारण ताईंनी आता येथील कामगारांसंग चर्चा केलेली आहे आणि त्यावर काय तोडगा निघतो आहे का आणि त्यांच्याकडून काय प्रयत्न करण्यात येतील त्यांनाच विचारूया. काय प्रयत्न होतील ताई आणि काय तुमची चर्चा झाली? माझी आत्ता साखर आयुक्त आणि कलेक्टर पुण्याची या दोघांची चर्चा झालेली आहे. इथे या दोन्ही लोकांना भेटायची अपॉइंटमेंट मागच्या आठवड्यात रमेश अप्पा थोरात साखर आयुक्तालयाकडे ह्या सगळ्यांना घेऊन गेले होते आणि आज दुपारी 1 वाजता पुण्याचे कमिशनर आहेत त्यांच्याकडे ही सगळी टीम जाणार आहे. त्याच्यातून काय निष्पन्न होतं बघूया. पण मला आवर्जून आठवतं की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री मागच्या वर्षी इथे आले होते तेव्हा हमीभाव देऊ हेही बोलले होते आणि या सगळ्या कामगारांच्या प्रश्नाबद्दलही मला बोलले होते असं मला वाटतं. पण तरी माननीय मुख्यमंत्र्यांनाही मी विनंती करणार आहे, प्रश्न अतिशय गंभीर आहे, सर्वसामान्य कष्टकऱ्यांना न्याय मागतायत आणि त्यांचे जर पैसे असे थकित झाले असतील तर माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्या जातीने लक्ष घालून प्रश्न सोडवला पाहिजे. धन्यवाद ताई. निश्चितच सुप्रिया ताईंनी सांगितलेलं आहे की आपण या कर्मचाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि निश्चितच आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न घेऊन जाऊन यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. MKN न्यूजसाठी अब्बास शेख, दौंड.